मागील महिन्यात झालेल्या कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये चुरशीनं मतदान होऊन सर्वच आघाड्यांना संमिश्र असं यश मिळालं. तत्पूर्वी सरपंच पद लोकनियुक्त असल्यानं अनेक सुशिक्षित उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. कागल तालुक्यातील कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये राजे समरजितसिंह घाटगे गटाचे प्रवीण माळी यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी मंडलिक भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीमधून एकच अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच वीरश्री जाधव होत्या. यानंतर गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. तर रंदेवीवाडी उपसरपंचपदी मुश्रीफ गटाचे सुधाकर गणपती खोत यांची निवड झाली. लोकनियुक्त सरपंच राहुल खोत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. निरीक्षक म्हणून पंचायत समिती विस्ताराधिकारी शुभांगी कर्वेकर उपस्थित होत्या. तर बाचणी उपसरपंचपदी मंडलिक गटाचे विशाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच जयश्री पाटील उपस्थित होत्या. तर वनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाचे अरुण पवार यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्वच उपसरपंचप्रेमी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.